नमस्कार, टीव्ही 9 मराठी मध्ये आपलं स्वागत. मी प्रज्ञा आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी. मनोज अरांगे पाटील यांचा मोर्चा आता पुणे शहरात प्रवेश करणार आहे. अरांगे यांच्या मोर्चामुळे पुणे शहरातील वाहतुकीत मोठे बदल करण्यात आलेत. पुण्यातनं नगरकडे जाणारी वाहतूक आज सकाळी 6 वाजल्यापासून बंद करण्यात आली आहे. तर नगरकडे जाण्यासाठी पर्यायी मार्गाचा आता वापर करायला सांगण्यात आलेला आहे. खराडी बायपासवरनं वळण घेत मगरपट्टा चौकातून सोलापूर रस्त्यानं वाहनांना प्रवासाचा पर्याय देण्यात आलेला आहे. मनोज अरांगे यांचा मोर्चा आपण हे बघतोय, थेट दृश्य आहेत. पुणे शहरामध्ये प्रवेश करणार आहे आणि तेव्हाची ही थेट दृश्य आपण बघतोय. अश्वारूढ पूर्णाकृती पुतळा हा घेऊनच शिवाजी महाराजांचा, स्वतः अरांगे पाटील हे रस्त्यानं चालताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. सर्वसामान्य नागरिकांमध्ये लपलेला जो प्रत्येक मनुष्य जो आरक्षणासाठी झटतो आहे, अशा प्रत्येकाला हाक देण्याचा प्रयत्न ते करत आहेत. मराठा समाजाला त्यांनी जी हाक दिलेली आहे त्या हाकेमुळे मराठा समाजही अगदी त्वेषानं पुढे आलेला आपल्याला पाहायला मिळतोय. आणि आरक्षण मिळवण्यासाठी हे सगळेजण मोठ्या संख्येनं रस्त्यावरती उतरलेले मराठा बांधव आपल्याला पाहायला मिळत आहेत. आजचा 4th दिवस आहे. मनोज अरांगे पाटील हे आपल्या या मोर्चावरती ठाम आहेत, पदयात्रेवरती ठाम आहेत. मुंबईत मराठा येणार आहे, कोणाला जर डावचाडवची केली मुंबईतला तर उठणार नाहीच, पण महाराष्ट्रातले जेवढे रस्ते या पुऱ्या रस्त्यावर मराठाच दिसणार तुम्हाला. तुम्ही शांततेत दिसणार. तुम्ही हे हाताच्या बाहेर जाऊ देऊ नका शहाणे असाल तर. तुमच्या उभ्या आयुष्यातली तुमची मोठी चूक झाली असं तुम्हाला पश्चाताप येऊ देऊ नका. ही माझे हात जोडून विनंती सगळ्या सरकारला. तर मी तर गोळ्या झालेला तयार आहे, आणि जर तसा प्रयोग तुम्ही केलाच गोळ्या घालायचा, वर्षानुवर्ष मराठे रोडवरती उठणार नाही. हे शब्द लिहून ठेवा मला सरकारला, दिला टीव्ही 9 माध्यमातून. मला जर तुम्ही गोळी नाही तुम्ही काही लावून बघा, मी तर बळी द्यायला तयार आहे. मी माझ्या जातीसाठी जीव द्यायलाच निघालो. मी भेटा नाही मागं सरकत नाही, पण मला जर काय झालं नाही समाजानं मला लेकरू मानलेलं आहे. मराठाच घरात राहत नाही, तुमचा विशेष कायमचा आवारला. आणि या सगळ्या संदर्भात संजय सरोदे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत बोलण्यासाठी आहेत. तर संजय, एकंदरीत आपण जर बघितलं तर 4th दिवस आहे अरांगे पाटलांचा, आणि वारंवार ते एकच गोष्ट सांगतायत. कालही त्यांच्याकडे काही अधिकारी वर्ग आला होता, मराठवाड्यातील अधिकारी येऊन भेटून गेलेले आहेत, मात्र तरीही त्यांच्या मागण्यावरती ते ठाम आहेत आणि वेगवेगळे इशारे देत आहेत सरकारला. रांजणगावकडे जात आहे आणि रांजणगाव मध्ये जनतेचं दर्शन करून ही रॅली पुण्याकडे निघेल. पण सकाळी संभाजीनगर महसूल आयुक्त आहेत, दुसरे राजे आले होते, त्यांच्या अरांगे पाटील त्यांच्यामध्ये चर्चाही झाली. नेमकी चर्चा काय झाली हे बाहेर आले नसलं तरी सरकारच्या वतीने मधुकर राजे आरकर महसूल आयुक्त आहेत संभाजीनगर विभागाचे, ते आले होते आणि अरांगे पाटलासोबत चर्चा केली. आज अरांगे पाटील पुण्याच्या दिशेने रवाना झालेले आहेत आणि त्या रॅलीमध्ये दाखवते संख्येनं मराठा समाज सध्या तरी अरांगे पाटलासोबत करत आहे. अरांगे पाटलांनी असाही दावा केलेला आहे पुण्यानंतर हाच समाज करोडच्या संख्येत मुंबईकडे रवाना होईल. त्याचा अगदी सगळ्यात महत्वाचं म्हणजे संजय आपण बघतोय की आता पुण्यामध्ये ते प्रवेश करते होणार आहेत, यावेळेला त्यांचं स्वागत कशा पद्धतीनं केलं जाणार आहे, कशा पद्धतीनं तयारी जी आहे ते पुण्यातल्या मराठा बांधवांकडनं करण्यात आली आहे. आपल्यापर्यंत आवाज पोहोचतोय संजय? धन्यवाद संजय या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी. तर आपण बघतोय मनोज अरांगे पाटील आता पुणे शहरामध्ये प्रवेश करते होत आहेत आणि त्यांचं इथे जोरदार स्वागत पुण्यातील मराठा बांधव करतील.